वापरा या पाठाती आज आपण अपमार्जके याविषयी माहिती अभ्यासणार आहोत मुलांना अपमार्जके हा शब्द तुमच्यासाठी नवीनच आहे परंतु डिटर्जंट हा शब्द तुमच्या परिचयाचा आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कपडे स्वच्छ करण्यासाठी तसेच भांडी स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट वापरतो मग अपमार्जन या शब्दाचा अर्थ स्वच्छ करणे असा आहे त्यावरूनच स्वच्छ करणारा व मळ काढून टाकणारा पदार्थ म्हणजेच अपमार्जक होय लक्षात ठेवा अपमार्जक म्हणजे काय तर स्वच्छ करणारा व मळ काढून टाकणारा पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रिठा शिकिकाई साबण कपडे धुण्याचा सोडा कपडे धुण्याची पावडर लिक्विड सोप शॅम्पू इत्यादी पदार्थ वापरतो हे सर्व पदार्थ अपमार्जकेच आहेत आणि या अपमार्जकामुळे आपण आपल्या घरातील वस्तू तसेच इतर पदार्थ स्वच्छ करतो मग आता मला सांगा शरीर व कपड्यांच्या स्वच्छतेसाठी आपण कशाचा वापर करतो मुलांनो शरीराच्या स्वच्छतेसाठी आपण साबणाचा वापर करतो तसेच कपड्याच्या स्वच्छतेसाठी आपण साबण तसेच निर्मा पावडर वेगवेगळ्या प्रकारचे धुण्याचे पावडर याचा वापर करतो यानंतर आपण एक छोटासा प्रयोग करून पाहूयात प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे काचेची स्वच्छ बाटली पाणी तेल आणि अपमार्जक सर्वप्रथम काचीची एक स्वच्छ बाटली घ्या त्या बाटलीत पाणी भरा त्यात थोडेसे तेल घाला जेव्हा आपण पाणी भरलेल्या बाटलीत तेल घालू तेव्हा ते तेल पाण्यात मिसळत नाही तेलाचा थर आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसेल पाणी व तेल मिक्स करण्यासाठी त्या बाटलीला झाकण लावा आणि बाटली जोरजोराने हलवा थोड्या वेळाने बाटलीतील द्रव म्हणजेच पाणी स्थिर झाल्यावर पुन्हा आपल्याला तेल पाण्यावर तरंगताना दिसेल आता काय करा अपमार्जकाच्या द्रावणाचे थोडे थेंब म्हणजेच निर्मा मिसळलेले पाणी किंवा शॅम्पूचे पाणी किंवा साबणाचे पाणी याचे काही थेंब त्या मिश्रणात टाका त्यानंतर परत बाटली वेगाने हलवा पाणी व तेल एकजीव झाल्याचे तुम्हाला दिसेल तसेच त्या मिश्रणाचा रंग दुधाळ झाल्याचे सुद्धा तुम्हाला दिसेल यावरून तुमच्या काय लक्षात येते पहा तेल व पाण्याच्या मिश्रणात आपण जेव्हा अपमार्जकाच्या द्रावणाचे थेंब टाकू तेव्हा ते, ते मिश्रण एकजीव होते आणि त्याचा रंग बदलतो मग हे असे का झाले यामागचे कारण काय आहे ते आपण पाहूयात आपण दैनंदिन जीवनामध्ये जी अपमार्जके वापरतो त्या अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकाचे गुणधर्म भिन्न म्हणजेच वेगवेगळे असतात अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळेच तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात आता तुमच्या लक्षात आले असेल की तेल व पाणी यांच्या मिश्रणात आपण जेव्हा अपमार्जके टाकतो तेव्हा त्यांचा रंग दुधाळ का होतो आपण जेव्हा आपल्या घरातील मळकट झालेले कपडे किंवा आपले शरीर धुतो त्यांच्यावर साबणाची सुद्धा अशीच क्रिया होते दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या केसांना तेल लावतो हातांना व पायांना जेल तसेच व्हॅसलीन लावतो अशा विविध कारणामुळे आपले शरीर व कपडे तेलकट होतात कपड्यांमधील उभ्या आणि आडव्या धाग्यांमध्ये हा तेलकट थर घट्ट चिकटून बसतो त्यामुळेच आपले कपडे मळकट दिसतात आणि असे मळकट झालेले कपडे धुण्यासाठी सा आपण साबण वापरतो तसेच निरम्याचा वापर करतो पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागावर सहजपणे पसरते यावरून अपमार्जके पृष्ठसक्रिय असतात हे आपल्या लक्षात येते पृष्ठभागावर पसरण्याच्या अपमार्जकाच्या या गुणधर्मालाच पृष्ठसक्रियता असे म्हणतात बादलीमध्ये जेव्हा पाणी घेऊन त्यात निरमा मिसळल्यास जेव्हा आपण त्या पाण्याला हलवू तेव्हा त्यामध्ये फेस तयार होतो हा फेस कशामुळे तयार होतो तर तो पृष्ठ सक्रियतेचा एक परिणामच आहे यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की अपमार्जकांचा वापर करून मळकट किंवा तेलकट झालेले कपडे कशा रीतीने स्वच्छ होतात